छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे चाललेल्या पतीपत्नीच्या दुचाकीचा अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला। त्यात उड्डाणपुलावरून खाली कोसळलेल्या पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली। हा अपघात सकाळच्या सुमारास झाला। किशोर गायकवाड असं अपघातात मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे तर चित्रलेखा वाघमारे असं जखमी झालेल्या पत्नीचं नाव आहे। स्टेट बँक चौक ते चांदनी चौक दरम्यान सेल्स टॅक्स विभागाच्या कार्यालयासमोरील पुलाच्या वळणावर हा अपघात झाला। वळणावर दुचाकीचा वेग नियंत्रित न झाल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली। यावेळी दुचाकीस्वार पुलाच्या खाली कोसळला आणि दुर्दैवी त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी पुलावर पडून जखमी झाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली तर उड्डाणपुलावरील अपघाताची मालिका सुरूच आहे। यापूर्वी पुलावर 3 दुचाकींचा अपघात होऊन त्यात पुलावरून कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू देखील झालाय। पुलाच्या वळणावर गतिरोधक बसवण्यात आलेले आहे तरी देखील अपघाताची ही मालिका सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर।